FYBA मराठी अभ्यासक्रम जो जून 2019 पासून बदललेला आहे, चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम असा ही पॅटर्न आहे किंवा ही पद्धत आहे. मराठी भाषेचा जो विषय आहे आणि जो 2 सत्रांमध्ये विभागलेला आहे, तर पहिल्या सत्रातील विषयाचं नाव आहे मराठी साहित्य कथा आणि भाषिक कौशल्य विकास. दुसऱ्या सत्रातील विषयाचं नाव आहे मराठी साहित्य एकांकिका आणि भाषिक कौशल्य विकास. पहिल्या सत्रातील हा अभ्यासक्रम आहे, विषयाचं नाव पूर्वी सांगितलेलंच आहे मराठी साहित्य कथा आणि भाषिक कौशल्य विकास. ही अभ्यासक्रमाची उद्दिष्टे आहेत कथा या साहित्य प्रकाराची ओळख करून घेणे आणि इतर तीन. त्यानंतर घटक 3 मध्ये हा अभ्यासक्रम विभागलेला आहे, घटक 1, घटक 2, घटक 3. पहिल्या घटकामध्ये कथेच्या स्वरूप, घटक आणि प्रकाराची माहिती आहे. दुसऱ्यामध्ये समकालीन मराठी कथा हे संपादित असं पुस्तक आहे ज्यामध्ये कथांचा समावेश आहे. तिसऱ्या घटकामध्ये भाषिक कौशल्य विकास, नैसर्गिक आकलनासह श्रवण, अर्जित संभाषण, वाचन, लेखन इत्यादी संवाद कौशल्य, प्रगत सारग्रहण, सारांश लेखन हे आहे. आणि या तीनही घटकांसाठी एक एक श्रेयांक असून हा एक घटक 15 तासिकांमध्ये पूर्ण झाला पाहिजे असंही आहे. दुसऱ्या सत्राचा अभ्यासक्रम पाहताना या सत्रातील विषयाचे नाव आहे मराठी साहित्य एकांकिका आणि भाषिक कौशल्य विकास. अभ्यासक्रमाची उद्दिष्टे, त्यानंतर एकूण 3 घटकांमध्ये हा अभ्यासक्रम विभागलेला आहे. पहिल्या घटकामध्ये एकांकिकेचं स्वरूप, घटक, संहिता मूल्य व प्रयोग मूल्य आपण पाहणार आहोत. दुसऱ्या घटकामध्ये 2 विठ्ठल तो आला आला आणि हंडावर चांदण्या या 2 एकांकिकांचा अभ्यास करणार आहोत. तिसऱ्या घटकामध्ये भाषा उपयोजनाची विविध आविष्कार रूपे, संवाद लेखन, कल्पना विस्तार, घोषवाक्य लेखन, भाषांतर इत्यादी. आणि हे तीनही घटक एक एक श्रेयांकासाठी असून 15 15 तासिकांमध्ये हे शिकून पूर्ण झाले पाहिजेत. आता या दोनही सत्रातील अभ्यासक्रम समजून घेण्यासाठी किंवा या वाङ्मय प्रकारांचा अभ्यास पूर्ण करण्यासाठी आपल्याला काही संदर्भ ग्रंथ आवश्यक असतात, त्यांची ही यादी आहे. मोजके असे 9 संदर्भ ग्रंथ इथे दिलेले आहेत, आपण ते मिळवावेत आणि अधिकचा सखोल अभ्यास करावा. आणि शेवटी आपण पाहिलं, म्हणजे आपण सांगितल्याप्रमाणे की विद्यापीठ जी आमची परीक्षा घेणार आहे ती आहे 70 मार्कांची. त्यामध्ये एकूण 4 प्रश्न असतील आणि हे प्रत्येक प्रश्न विशिष्ट अशा घटकांवर विचारले जातील. उदाहरणार्थ पहिला प्रश्न पहिल्या घटकांवर आहे, दुसरा घटकावर आहे, दुसरा प्रश्न दुसऱ्यावर आहे, तिसराही दुसऱ्यावरच आहे आणि चौथा तिसऱ्या घटकावर प्रश्न आहे. किती शब्दांपर्यंत हे लिहायचं आहे वगैरे अशी व्यवस्थित माहिती इथे दिलेली आहे, आपण ती विस्तारानं बघावी. त्यानंतर 30 मार्कांचं जे काही प्रकल्प, गटचर्चा, गृहपाठ, चर्चासत्र, उपक्रम सहभाग, अभ्यास भेट हे सर्व दिलेलं आहे. आपण 70 अधिक 30 अर्थात 100 मार्कांचा हा विषय आहे किंवा हा पेपर असणार आहे.